टँकर मधील पाणी रस्त्यावर गळती होऊन अपघात होत असल्याने टँकरची दुरुस्ती करण्यात यावी. अहमदनगर शहरात टँकर मधील पाणी रस्त्यावर गळती होऊन अपघात होत असल्याने त्या टँकरची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी माजी नगरसेवक मुदस्सर शेख व अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अल्ताफ शेख यांच्या नेतृत्वाखाली विश्व मानवाधिकार परिषदेने RTO अहमदनगर, अहमदनगर महापालिका आयुक्त शंकर गोरे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन दिले. दरवर्षी शासनाकडून दुष्काळी भागात पाणी पुरवठा पाण्याचे टँकरने केला जातो. टँकरने पाणी घेऊन जात असताना त्या टँकरमध्ये पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होऊन पाणी रस्त्यावर पडते. विशेष म्हणजे शहरातील ट्रॅफिक सिग्नलवर तो टँकर थांबला असता पाणी रस्त्यावर जास्त प्रमाणात गळती होऊन पडते. त्यामुळे दोन चाकी मोटर सायकलचे अपघात होत आहे. पिण्याच्या पाण्याची गळती होण्यापासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व रस्त्यावर अपघात देखील होत आहे. म्हणून पिण्याच्या पाण्याची वाहतूक करणाऱ्या टँकरची गळती होत असेल तर त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश प्रशासनाने द्यावे, नाहीतर अशा वाहतूक टँकरची योग्य ती कारवाई करावी ही विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी विश्व मानवाधिकार परिषदेचे युवक प्रदेश अध्यक्ष नवेद शेख, अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष माजी नगरसेवक मुदस्सर शेख, प्रदेश सचिव सय्यद शफी बाबा, जिल्हा अध्यक्ष अज्जू शेख, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अल्ताफ शेख, सामाजिक कार्यकर्ता चंद्रकांत उजागरे, युवक जिल्हा अध्यक्ष शहजाद खान, युवक शहर अध्यक्ष संतोष माने, जिल्हा प्रभारी मोईन खान, जिल्हा उपाध्यक्ष अरुण कोंडके, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख, जिल्हा प्रवक्ता मुफ्ती अल्ताफ मोमीन आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, MAR24 न्यूज, अहमदनगर.